नमस्कार बालमित्रांनो आज आपण मराठी हा विषय पाहणार आहोत आणि मराठी विषयात क्रमांक छप्पन्नवर आणि सत्तावन्नवर असणाऱ्या ज्या दोन कविता आहेत त्या आपण गाणार आहोत बघा पहिल्यांदी क्रमांक छप्पन्नवर बाबा ही कविता आहे ती कविता आपण तालासुरात गाऊयात चला माझ्या पाठोपाठ म्हणायचं आहे बरं का लोठे बाबा लोठे बाबा झोपता किती लोठे बाबा लोठे बाबा झोपता किती आठ तास दिवसा आठ, ता आठ तास ता रात्री आठ, ता आठ, ता आठ तास दिवसा आठ तास रात्री लोठे बाबा लोठे बाबा झोपता किती लोठे बाबा लोठे बाबा झोपता किती आठ तास दिवसा आठ तास रात्री आठ तास दिवसा आठ तास रात्री लोठे बाबा लोठे बाबा खाता काय तरी लोठे बाबा लोठे बाबा खाता काय तरी पाच लिटर दुधा संगे दहा किलो पुरी पाच लिटर दुधा संगे दहा किलो पुरी लोठे बाबा लोठे बाबा खाता काय तरी लोठे बाबा लोठे बाबा खाता काय तरी पाच लिटर दुधा संगे दहा किलो पुरी पाच लिटर दुधा संगे दहा किलो पुरी लोठे बाबा लोठे बाबा काय करता काम लोठे बाबा लोठे बाबा काय करता काम काम शब्द ऐकताच येतो मला घाम काम शब्द ऐकताच येतो मला घाम लोठे बाबा लोठे बाबा काय करता काम लोठे बाबा लोठे बाबा काय करता काम काम शब्द ऐकताच येतो मला घाम काम शब्द ऐकताच येतो मला घाम बघा मुलांना हे लोठे बाबा तुम्हाला चित्रात दिसतायत बाबा म्हणजे असा जाड माणूस आहे खूप लठ्ठ तो लठ्ठ माणूस काय करतो किती वेळेस झोपतो तो तर दिवसा आठ तास झोपतो आणि रात्री सुद्धा आठ तास झोपतो म्हणजे चोवीस तासापैकी सोळा तास हा झोपलेलाच असतो आठ तास दिवसा आणि आठ तास रात्री पुण्यात त्याला विचारलं बाबा तुम्ही खाता काय बरं तर तो काय सांगतो पाच लिटर दूध आणि त्याच्यासोबत दहा किलो पुरी तो खातो बघा चित्रात दिसतंय हे बघा पाच लिटर दूध प्यायलाय आणि दहा किलो पुरी खायलाय म्हणूनच तर लठ्ठ झालाय बघा किती लठ्ठ आहे का नाही चित्रात दिसतंय पुन्हा त्याला विचारलं लोठे बाबा तुम्ही काय काम करता काहीतरी काम करत असताल ना तो काय म्हणतो तो, तो काय म्हणतो मग काम शब्द ऐकताच येतो मला घाम मी काहीच काम करत नाही मला काम म्हणलं की घाम येतो मला म्हणजेच मला कामच करावं वाटत नाही खायचं आणि झोपायचं पाच लिटर दुधासोबत दहा किलो पुरी खायची आणि आठ तास दिवसा झोपायचं आठ तास रात्री झोपायचं खायचं झोपायचं खायचं झोपायचं असं काम हे सगळे लोठे बाबांचं असतं तुम्हा तुमच्यापैकी कोणाला व्हायचं आहे का बरं बाबा नाही ना याचा अर्थ काय करावा लागेल जेवढी आपली भूक आहे जेवढं आपल्याला गरजेचं आहे आवश्यक आहे तेवढंच आपल्याला अन्न घ्यावं लागेल खावं लागेल आणि काम करावं लागेल आता काम करायचं म्हणजे काय करायचं तर अभ्यास करायचा सध्या शाळा नाही आहे तुम्ही घरीच आहात त्यामुळं ऑनलाईन व्हिडिओ रोज पाहायचे सर मॅडम जे सांगतील तो अभ्यास करायचा हेच तुमचं काम आहे ऐका नाही ज्यावेळेस शाळा सुरू होतील ट्युशन चालू होतील त्यावेळी रोज शाळेत येणं ट्युशनला जाणं हे काम करायचं सध्या तुम्ही घरी आहात तर रोज व्हिडिओ पाहणं हे तुमचं काम आहे ऐका नाही आणि रोज जो अभ्यास दिला आहे तो करणं तर हे काम तुम्ही करायचं नाही केलं तर काय होईल बाबा होताल व्हायचं आहे का नाही रोज अभ्यास करायचा ओके आता पाण क्रमांक सत्तावन वर गाडी आली गाडी आली ही कविता देखील आपण पाहू मस्त मजेशीर कविता आहे चला गाऊयात तुम्ही पण गा बघा गाडी आली गाडी आली चला पळा पळा रे गाडी आली गाडी आली चला पळा रे गाडी थांबली गाडी थांबली धक्का मार रे गाडी थांबली गाडी थांबली धक्का मारा रे गाडी आली गाडी आली चला पळा रे गाडी आली गाडी आली चला पळा रे गाडी थांबली गाडी थांबली धक्का मारा रे गाडी थांबली गाडी थांबली धक्का मारा रे गाडी आली कोकणातून आंबे आणले भरून भरून गाडी आली कोकणातून आंबे आणले भरून भरून आंबे उतरून घ्या रे आणि धक्का मारा रे आंबे उतरून घ्या रे आणि धक्का मार रे गाडी आली वसईहून केळी आणली भरून भरून गाडी आली वसईहून केळी आणली भरून भरून केळी उतरून घ्या रे केळी उतरून घ्या रे आणि धक्का मारा रे केळी उतरून घ्या रे आणि धक्का मार रे गाडी आली नागपूरहून संत्री आणली भरून भरून गाडी आली नागपूरहून संत्री आणली भरून भरून संत्री उतरून घ्या रे आणि धक्का मारा रे संत्री उतरून घ्या रे आणि धक्का मारा रे गाडी आली काश्मीरहून सफरचंद आणले भरून भरून गाडी आली काश्मीरहून सफरचंद आणले भरून भरून सफरचंद उतरून घ्या रे आणि धक्का मार रे सफरचंद उतरून घ्या रे आणि धक्का मार रे गाडी आली गाडी आली चल्ला पळा रे गाडी थांबली गाडी थांबली धक्का मार रे मुलांना तुम्ही देखील कविता सुरात गा आता इथे पहा बरं काय सांगितलंय तर आपल्याला माहिती आहे फळांच्या जिथे एखाद्या प्रदेशामध्ये एखाद्या भागामध्ये एखादं फळ विशेष पिकत असतं आणि तिथून मग इतर ठिकाणी ते फळ खरेदीसाठी येत असतं जसं कोकणामध्ये आंबा भरपूर पिकतो बरोबर आहे कोकणातला आंबा भरपूर पिकतो मग कोकणातून आंबे गाडीमध्ये भरून भरून आलेत कोकणात आंबा काय आहे भरपूर पिकतो मग तो कोकणातला आंबा आपल्याकडे गाडी भरून आला आहे म्हणून इथं सांगितलंय कोकणातले आंबे आले आहेत तुम्हाला हवे असतील तर ते गाडीतले आंबे उतरून घ्या आणि धक्का मारा गाडी थांबली की त्यानंतर आता केळी केळी वसईमध्ये खूप पिकते तिथली केळी प्रसिद्ध आहे कोकणातले आंबे कोकणामध्ये आंबे खूप पिकतात आंबा कोकणातला प्रसिद्ध आहे तशी वसईची केळी प्रसिद्ध आहे मग आता वसईहून पण केळी आली आहे मग ती केळी देखील उतरून घ्या आणि गाडी थांबल्याच्या नंतर केळी उतरून घेतल्याच्या नंतर त्या गाडीला धक्का मारा त्यानंतर मुलांनो नागपूरची संत्री प्रसिद्ध आहे बरं का नागपूरची संत्री खूप प्रसिद्ध आहे तिथे संत्री खूप पिकते ती खूप प्रसिद्ध आहे चवदार आहे चविष्ट आहे ती आता नागपूरची संत्री देखील आपल्याकडे आलीये मग संत्र्याची गाडी नागपूरहून आली की ती त्या गाडीतून संत्री उतरून घ्या आणि गाडी थांबल्याच्या नंतर संत्री उतरून घेतल्याच्या नंतर पुन्हा गाडीला धक्का मारा <coughs> त्यानंतर मुलांनो सफरचंद हे काश्मीरमधले प्रसिद्ध आहेत काश्मीरचे सफरचंद अतिशय प्रसिद्ध आहेत तिकडे काश्मीरमध्ये सफरचंद खूप पिकतात सफरचंदांच्या खूप बागा आहेत मग या काश्मीरमधून आपल्याकडे सफरचंद आले आहेत मग हे सफरचंद त्या गाडीतून उतरून घ्या सफरचंद उतरून घेतल्याच्या नंतर मग गाडीला धक्का मारा असं आपल्याला इथे सांगितलंय बघा बरं आता प्रत्येक फळ कुठे कोणत्या भागात कुठल्या गावात कुठल्या राज्यात कोणतं फळ प्रसिद्ध ते आपल्याला ह्या कवितेतून कळतं कोकणाचे आंबे प्रसिद्ध आहेत वसईची केळी प्रसिद्ध आहे नागपूरचे संत्रे प्रसिद्ध आहेत तर काश्मीरचे सफरचंद प्रसिद्ध आहेत बरोबर मग या कवितेतून आपण हा भाग या ठिकाणी शिकलो आहोत ही कविता तुम्ही व्यवस्थित तालासुरात गा वाचा वहीत लिहा सोबत लोठे बाबा देखील कविता लिहा आणि अभ्यास करा धन्यवाद